तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या, आम्ही तुम्हाला खाणारच ना. साहेब, तुम्ही आम्हाला घोडे लावले, आम्ही तुम्हाला बैल लावू बैल. आणि बैल कधी एकटा येत नसतो, जोडीने येतो नांगरा सकट. असं म्हणत मुळशी पॅटर्न चित्रपटाचा हा थरार डायलॉग आणि मुळशी तालुक्यातील पुण्यात आलेल्या पोरांची दहशत आपण सर्वांनीच बघितली. पण हा फक्त चित्रपट नाही तर वास्तव आहे. याचा प्रत्यय वेळोवेळी पुण्यात येतो. पुण्यात कोयता गँग वेळोवेळी डोकं वर काढत असताना गृह विभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होतो. तोवर पुण्यातला कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळी घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ एक अशी हस्ती की ज्याचा दरारा हा संबंध पुण्यात आहे. शरद मोहोळ याची 3 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नेमका कोण होता शरद मोहोळ. नमस्कार, मी नेहा आणि तुम्ही पाहताय इन्फोबारी. शरद मोहोळ हा मुळशी तालुक्यातल्या मुठा गावाचा. हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, खंडणी असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल होते. नेहमी गुन्हे करायचा, तुरुंगात जायचा, त्यानंतर जामीन मिळवायचा, बाहेर यायचा, पुन्हा गुन्हे करायचा, पुन्हा तुरुंगात जायचा, पुन्हा जामीन मिळवायचा, असं त्याच्या बाबतीत नेहमी झालं. शरद मोहोळ याने आपल्या विरोधी असणाऱ्या गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याची हत्या केली आणि त्या हत्येच्या खटल्यातून त्याला अटकही करण्यात आली. मात्र लवकरच या खटल्यात तो जामिनावरती बाहेर आला. बाहेर आल्यानंतर लवासा सिटीच्या एका मॅटरमध्ये दासवे गावाचे सरपंच शंकर धिंडले यांचं अपहरण त्यानं केलं. या अपहरणाचा पुन्हा गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली. अटकेनंतर शरद मोहोळ याला येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं. मात्र याच येरवडा कारागृहात एका साथीदाराच्या मदतीने दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याचा आरोप असलेला कातील सिद्दकीचा खून त्यानं केला. ह्या खुनाचं कारण इतकं साधं होतं की फक्त एकमेकांकडे बघण्यावरून त्यांच्यात वाद झाला. असं म्हणतात की कातील सिद्दीकीला अंडा सेलमध्ये जाऊन गळा आवळून त्याचा खून केला आणि त्यानंतर असं भासवलं की त्याने स्वतः फाशी घेतली. ती आत्महत्या की हत्या याची ठोस माहिती अजूनही नाही. परंतु दहशतवादी कृत्यात सहभागी असलेल्या कातील सिद्दीकीच्या खुनामुळं शरद मोहोळ याची प्रतिमा देशभक्त असल्याची झाली होती. त्याला लोकांनी डोक्यावर घेतलं आणि त्यातून राजकीय वारेसुद्धा वाहू लागले. परंतु गुन्हा हा गुन्हाच असतो. या खुनाच्या बऱ्याच कालावधीनंतर म्हणजेच मागील वर्षीच शरद मोहोळला जामीन मिळाला आणि शरद मोहोळ पुन्हा बाहेर आला. बाहेर आल्यानंतर सुद्धा पुन्हा त्याने आपले गुन्हेगारी कृत्य चालूच ठेवले. यानंतरच्या कालावधीत पुन्हा एकदा खंडणीसाठी धमकवल्याबद्दल त्याच्यावर खडकमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. जुलै 2022 त्याला पुणे जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं. तर नुकतंच काही महिन्यांपूर्वी शरद मोहोळ यांची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भारतीय जनता पक्षात पुण्याचे माजी महापौर मोहोळ आणि तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या गुंडाला भारतीय जनता पक्षात प्रवेश का दिला अशी विचारणा मीडियाकडून भाजप नेत्यांना करण्यात आली. पुण्यात अशी चर्चा होती की भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर स्वाती मोहोळ यांना कोथरूड मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढायची तयारी सुरू आहे. मात्र अशातच आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी शरद मोहोळ याच्यावर 3 गोळ्या झाडून त्याच्या राहत्या घराच्या परिसरात हत्या करण्यात आली. या परिसरात नेहमी लहान मोठ्या कारणांवरून काहीतरी भांडणं वाद होत असतात. यामुळे सुतारदारा परिसर काही महिन्यांपूर्वीच पोलिसांकडून CCTV कॅमेऱ्यांनी कव्हर करण्यात आलाय. हत्या करण्यात आली तो पूर्ण परिसर पोलिसांनी लावलेल्या CCTV निगराणीत आहे. घराबाहेर निघाल्यानंतर समोरून आलेल्या 4 जणांनी आपल्या बंदुकीतून 3 फायरिंग शरद मोहोळ याच्यावर केली. त्याच्यातच जुन्या साथीदारांनी त्याच्यावर गोळीबार केलाय असंही म्हटलं जातं. त्यानंतर प्रत्यक्षदर्शनींनी ताबडतोब त्याला रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. अशाच अपडेट्ससाठी आणि नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा.